मी इथं 20 तारखेला ॲडमिट झालो, नंतर 21 तारखेला माझं ऑपरेशन झालं डॉक्टर अतुल पाटील यांच्या अंडरमध्ये, आणि ऑपरेशन व्यवस्थित झाले आणि इथला स्टाफ हे सगळे हसमुख आहेत, त्याच्यामुळं पेशंटचे अर्धा रोग बरा होतो. आल्यानंतर ते चांगले म्हणजे एकदम चांगली वागणूक देतात. मला तर ते पाटील सर आहेत ना, ते खूपच खूप मदत करतात, छान आहेत, सगळंच हेल्प बी करतात, समजावून सांगतात चांगलं की बाबा हे असं करा तसं करा. आणि घाबरत होते ऑपरेशनला, पण ते म्हणजे नका घाबरू बिबरू नका, आम्ही तुझ्याशी तुमच्या पाठीशी आहे, एवढं काय घाबरताय, तुम्ही ठीक व्हाल काका बोलायचे, एकदम रिस्पेक्टली बोलायचे छान. त्यामुळं आमचं तर एकदम मूडशी झालं की अरे हा करायचं तर ऑपरेशन डॉक्टर पाटीलकडूनच करायचं आहे, आणि आम्ही तो निर्णय घेतलाच. आम्ही इथं आलो ना तर ते दोन मुलं भेटली होती आम्हाला, आजेश आणि राकेश उपाध्याय म्हणून, पण त्यांनी चांगलं असं असं आहे, अमुक आहे तमुक आहे, बरंच आम्हाला त्यांनी गायडन्स केलं काय काय करणार काय काय नाही. आमचे रिपोर्ट बिपोर्ट घेतले त्यांनी, ब्लड टेस्टिंग घेतलं, एक्सरे घेतले, हार्टचं घेतलं, ECG घेतला, या टेस्टवरून पण मग आम्ही डॉक्टरना भेटलो. मग ते ऑपरेशन म्हणले 21 तारखेला करू, त्याप्रमाणे त्यांनी 21 तारखेला ऑपरेशन केलं. की आम्ही घाबरायचो पहिले की बाबा हे दोन गुडियाचं ऑपरेशन कसं करावं, की उभं राहता येईल का किंवा नाही, पण नाही तसं काहीच नाही, दोन गुडियाचं सुद्धा एका दिवशी एका टायमाला होऊ शकतं, आणि हे सक्सेस झालेलं आहे. आणि आमचे मिस्टर तर 2 दिवसातच चालायला लागले, खूपच मदत केली आम्हाला सर्वांनी. चांगलं हॉस्पिटल आहे, स्वच्छ आहे, क्लीन आहे, सगळे फॅसिलिटी भरपूर आहेत. वाटायचे लोक सगळे बनायचे, अरे हा एवढे एजेड काय ऑपरेशन होते काय ही होते, त्याला ही पाहिजे म्हणजे ताकद पाहिजे, पण तसं काय नाही. डॉक्टर पाटील यांनी सगळं सांगितलं की बाबा तुम्ही काय घाबरू नका, ही सगळं काय असं एकदम ही होते सक्सेस होते, सगळं समजावून सांगितल्यानंतर मग आम्ही इथंच केलं, थेरना हॉस्पिटलमध्येच ऑपरेशन केलं. आणि इतर लोकांना पण आम्ही सांगणार की बाबा चांगले डॉक्टर आहेत, खरंच तुम्ही इथं केलं तर छानच आहे.